परिषद प्राथमिक उर्दू शाला नांगुटने इसकी तरफ से जो रखा गया है सांस्कृतिक कार्यक्रम सकाफती प्रोग्राम जिसको हम गैदरिंग बोलते हैं। हमारे रस्म और रिवाज में है कि हम कोई भी काम शुरू करते हैं तो अल्लाह के हम्द और सना के साथ में शुरू करते हैं। इसलिए मैं जो है हम्द पढ़ने के लिए हमारे स्कूल के तालिबे इल्म उस्मान तौकीर नूरे इसको आवाज़ देता हूँ इस शेर के साथ। तू ही अव्वल तू ही आखिर तू ही जाहिर तू ही बातिन हर आयब से तू पाक है हर खूबी तुझी में शामिल हर आयब से तू पाक है हर खूबी तुझी में शामिल मैं गुनहगार हूँ तेरा मैं गुनहगार हूँ तेरा तू सत्तार और गफ्फार है मेरा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। देखो जिधर निगाह से जलवानुमा है वो देखो जिधर निगाह से जलवानुमा है वो बंदे उसी के बंदे हम उसी के हमारा खुदा है वो देखो जिधर निगाह से पहले गुनाह करने से ये भी रहे ख्याल कोई भी देखता नहीं मगर देखता है वो देखो जिधर निगाह से जन्नत तकेगा देने से इनकार तो नहीं तौहीद का वसीला मगर चाहता है वो देखो जिधर निगाह से रहमान उसको कहते हैं कहार भी है वो अच्छों के साथ अच्छा अच्छों के साथ अच्छा बुरों से खफा है वो देखो जिधर निगाह से मुझको पता नहीं है जमाने में ऐसा मर मुझको पता नहीं है जमाने में ऐसा मर इज्जत उसे मिलेगी जिसे चाहता है वो देखो जिधर निगाह से जलवानुमा
سے سلام علیکم۔ تعریف کلمات کہنے کے لیے ہمارے اسکول کی طالبہ یاسمین اصغر دفعہ دار، اس کو میں آواز دیتا ہوں اس شعر کے ساتھ۔ یا رب تیرے دربار میں ایک سوغات لایا ہوں، یا رب تیرے دربار میں میں ایک سوغات لایا ہوں، کچھ نہیں بس محمد کا دامن ساتھ لایا ہوں، صلی اللہ علیہ وسلم۔ السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ تمنا مدت سے ہے جمال مصطفیٰ، دیکھو امام الانبیاء، دیکھو حبیب کبریا، دیکھو امام الانبیاء، دیکھو حبیب کبریا، دیکھو وہ جن کے دم قدم سے صبح انہیں بھی روشنی پائی، وہ جن کے دم قدم سے صبح انہیں بھی روشنی پائی، منور کر دیا جس نے قضا و رہنما، دیکھو منور کر دیا جس نے فضا و رہنما، دیکھو امام الانبیاء، دیکھو حبیب کبریا، دیکھو قدم ماہی مدینہ سے تصور میں مدینہ ہے، قدم ماہی مدینہ سے تصور میں مدینہ ہے، الہی یا الہی عظمتوں کی انتہا، دیکھو الہی یا الہی عظمتوں کی انتہا، دیکھو امام الانبیاء، دیکھو حبیب کبریا، دیکھو۔ بہترین، ماشاءاللہ، اس نے یوسف کو دیکھ کر کٹی تھی انگلیاں، اس نے یوسف کو دیکھ کر کٹی تھی انگلیاں، یہاں چاند ٹکڑے ہو گیا انگلی محمد کی دیکھ کر، صلی اللہ علیہ وسلم۔ اب جیسے کہ جو ہے میں آگے بڑھتے چلوں، ہمارے جو ہے پروگرام کی جو ہے تفصیل جو ہے ہم سبھی کو پتہ ہے، اس کو بیان کرنے کی کوئی ضرورت نہیں ہے، اس لیے میں سیدھے چلتا ہوں آئے ہوئے مہمانوں کے استقبال کی طرف، کہ جو ہمارے یہاں مہمان آئے ہوئے ہیں، خصوصی مہمان ہیں، ادھراٹک ہے، پرمکھ اتھیتی ہے، اور ڈائز پر جتنے بھی بیٹھے ہوئے جو ہیں ہمارے گاؤں کے جو ہے معزز حضرات ہیں، ہم انشاءاللہ ان کا استقبال کریں گے۔ میں استقبال کے لیے جو ہے سعید سر کو دعوت دیتا ہوں۔ کشمیر کے اندر پلوامہ میں جو ہے ہمارے جو ہے ملک کے جو ہے سپاہی اور ہمارے ملک کی جو ملٹری جو ہمارے ملک کی حفاظت کرنے میں تعینات رہتی ہے، پچھلے سال ایک بڑا حادثہ ہوا تھا، اس میں وہ لوگ شہید ہوئے تھے، 44 لوگ شہید ہو گئے تھے، آج جو ہے وہی تاریخ ہے، اس لیے ان کی گزارش تھی کہ ایک مرتبہ جو ہم سب کھڑے رہ کر ایک منٹ دو منٹ کے لیے جو ہے آنکھیں بند کر دیں۔ ٹھیک ہے، اے اے اے،
लियाकत भाई कड़वेकर के लिए मैं एक शेर कहना चाहूंगा कि हमको अच्छा नहीं लगता कोई हम नाम तेरा, हमको अच्छा नहीं लगता कोई हम नाम तेरा, कोई तुझसा हो तो नाम भी तुझसा रखे। तालियां तालियां बजा रहे आने में लग गए। विलास चावलकर साहब इनका इस्तकबाल हमारे मंसूर भाई मुजावर करेंगे। माजी सरपंच हमारे माजी सरपंच साहब इस्तकबाल वसीम भाई करेंगे। वसीम भाई शोएब भाई कुरैशी करेंगे। मंसूर भाई मुजावर करेंगे। करेंगे
भाई पांसारे का मैं चाहूँगा कि मन्नू भाई साहब का मैं चाहूँगा कि मन्नू भाई इस्तकबाल करें। इस्तकबाल मोदी भाई करेंगे। मैनुद्दीन कुरैशी का स्वागत हमारे मन्नू भाई करेंगे साहब का। ज़हूरुद्दीन सैयद साहब का इस्तकबाल साजिद पानसारे करेंगे। गुलाम हुसैन पाटनकर साहब का स्वागत वसीम बोरेरे करेंगे। इनका स्वागत हमारे उपाध्यक्ष साहबा शमीना मैडम करेंगे। इसके बाद रोजीना खालिद बागवान ग्राम पंचायत के सदस्य, इनका स्वागत शबाना मुल्ला साहिबा करेंगी। महफिल के शिक्षण प्रेमी हमारे व्यवस्थापन समिति की शबाना आसिफ मुल्ला, हमारे मैडम हमारे हेडमास्टर साहिबा उनको फूल देकर इस्तकबाल करेंगे। शौकत फातिमा शौकत हफीज इसके बाद असगर मानलेकर साहब का स्वागत हमारे मंसूर भाई मुजावर करेंगे। इसके बाद फातिम सैयद साहब का स्वागत पुत्रिक मैडम करेंगे। इसके बाद हमारे आबा साहब का पत्रकार उनका स्वागत मंसूर भैया हमारे व्यवस्थापन समिति के अध्यक्ष मुजफ्फर भाई तड़वेकर करेंगे। इसके बाद सरफराज सैयद साहब का स्वागत मंसूर भाई मुजावर करेंगे। Thank you.
उसके बाद हमारे स्कूल की हेडमास्टर साहिबा का स्वागत तमाम व्यवस्थापन समिति की लेडीज करेंगे। व्यवस्थापन समिति के तमाम लेडीज डायस पर सामने आए। हमारे इस स्कूल की मुख्याध्यापिका फातिमा शौकत हफीज, तमाम व्यवस्थापन समिति की तरफ से उनका स्वागत किया जा रहा है कि मैं तमाम लोगों से चाहूंगा कि तालियां बजाकर उनका इस्तकबाल करें। हुसैन भाई पठान का स्वागत प्रोफेसर भाई करेंगे। अशोक सेठ भंडारे इनका स्वागत मनु भाई करेंगे। शक्ल में मौजूद हैं कि इन तमाम लोगों का नाम एक एक कर लेना मेरे लिए मुश्किल हो रहा है। बहरहाल वो तमाम लोग जो तहजीब के मुहाफिज हैं, अदब के आलमबरदार हैं, इंसानियत के परस्तार हैं, उनकी खिदमत में मेरी अकीदत का सलाम। इसके बाद मैं हमारे अध्यक्ष साहब से चाहूँगा कि वो अपने आज के उद्घाटक लियाकत भाई कड़वेकर से चाहूँगा कि वो इस प्रोग्राम के बारे में अपनी कुछ राय पेश करें। रायगढ़ जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नागोटणे आणि शाळा व्यवस्थापन समिति यांच्या वतीने आज भव्य दिव्य गॅदरिंगचा समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आजचा या गॅदरिंगचा समारंभ नागोटणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय लियाकत शेठजी कडवेकर यांच्या हस्ते पार पडलेला। मित्रांनो, आणि या व्यासपीठावर नागोटणेचे माजी सरपंच आदरणीय प्रिया शेठ अधिकारी, नागोटणेचे माजी सरपंच आदरणीय विलासजी चौलकर, त्याचबरोबर नाजीम शेठ नालखांडे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय बिलाजी कुरेशी साहेब, शब्बीरभाई पानसारे, बाकीसाहेब अधिकारी, अजगर मांडलेकर लियाकत अधिकारी, जवरुद्दीन भाई सय्यद, गुल्लूभाई नागोटणे उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक कुंटे सर, मनसुरभाई परदेशी, अनवरभाई पानसारे आणि आमच्या समाजाचे पत्रकार माझे मित्र आदरणीय याकूबजी सय्यद आणि वंशपन साहेब आणि तमाम मित्रांनो, आज मला खूप आनंद होत आहे। या शाळेमध्ये प्रथमच गॅदरिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला या शैक्षणिक व्यासपीठावर बोलण्याची संधी दिलेली आहे। या व्यासपीठावर या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय मुजफ्फरजी कडवेकर साहेब, या शाळेचे उपाध्यक्ष आदरणीय शबीनाताई मुल्ला, सॉरी शबीना रिफाई, नागोटणे ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय दिलनवाज अधिकारी, माझे मित्र आदरणीय अखलाभाई पानसारे, शबानाताई ज्यांना आम्ही या शाळा व्यवस्थापन कमिटीवर घेतलं आहे, ते शिक्षणप्रेमी शबाना मुल्ला मॅडम, पौत्री मॅडम साजिदभाई पानसारे, जावेदभाई दापोलकर, वसीमभाई बोडेरे, माझ्या तमाम सहकाऱ्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली आहे। मित्रांनो, गेल्या 6 वर्षापासून या शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटीवर मी काम करत आहे। या शाळेशी माझं खूप जवळीक, मला माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा खूप जवळीक संबंध जोडलेला आहे। या शाळेची संपूर्ण काही गोष्टीची अडचण असेल, मी माझे सहकारी आदरणीय मुजफ्फरजी कडवेकर आणि संपूर्ण टीम आम्ही या शाळेवर नेहमी सतत या शाळेशी संपर्कात आहोत। माता भगिनी, तुम्ही तर खूप चांगल्या संख्येने उपस्थित आहात। माता भगिनी, ही शाळा तुमची शाळा आहे, ही उर्दू शाळा ज्याच्यावर ज्या उर्दूवर आम्ही प्रेम करत आहोत ती शाळा ही उर्दू शाळा आहे। मातांनो, आमच्या या शाळेमध्ये 92 मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। माता भगिनी, तुमचा आम्ही मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही जो निर्णय घेतलेला या उर्दू शाळेमध्ये या 92 माता भगिनींनो, तुम्ही या उर्दू शाळेवर विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही। या शाळा व्यवस्थापन कमिटी ही खंबीरपणे तुमच्या मुलांच्या पाठीशी आहे। एक देखील आमच्या समाजाचा मुलगा
शिक्षण पासून वंचित राहणार नाही हे तुम्हाला गवाही देतो. आदरणीय मुजफ्फरजी कडवेकर साहेबांनी, आदरणीय सबिना रिफाई मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही काम करत आहोत. माझ्या माता भगिनींनो, या शाळेवर विश्वास, तुमचा विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाला नेहमी आम्ही सार्थ ठरवत आहोत. या शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही निश्चित काम करत आहोत. तुम्ही या शाळेमध्ये आपल्या मुलांना उर्दू शाळेमध्ये दाखल करा. माता भगिनींनो, या उर्दू शाळेमध्ये शिकणारा मुलगा किंवा मुलगी कधीच आपल्या समाजाची जपणूक करणारी आहे. या उर्दू शाळेमध्ये माता भगिनींनो, या उर्दू शाळेमध्ये असे आमच्या व्यासपीठावर माझे अनवर भाई देखील आहेत, या उर्दू शाळेमध्ये शिकलेले आहेत. काही माता भगिनींचा असा विचार झालेला आहे डोक्यामध्ये असे तुम्ही शिकणारे मुलं खरोखरच एवढं माइंडेड पोरं आहेत, एवढं मुलं एवढं चांगले मुलं आहेत आणि एवढं चांगलं शिकलेले आहेत. त्या या उर्दू शाळेतनं शिकलेले मुलं डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, विदेशामध्ये चांगल्या हुद्द्यावर आहेत. माता भगिनींनो, फक्त इंग्लिश शाळेने काय करू इंग्लिश शाळेत काय करू शकत नाही, तर या उर्दू शाळेमध्ये तेवढी क्षमता आहे का आमच्या या शाळेतला आणि या गावातला प्रत्येक मुलगा या शाळेमध्ये शिकून चांगलं उज्ज्वल भविष्य घडू शकतोय. या उर्दू शाळेवर तुमचा प्रेम ठेवा आणि तुमच्या मुलांना या शाळेमध्ये दाखल करा. त्याचबरोबर माता भगिनींनो, या व्यासपीठावर माझे बसलेले पंचायत समितीचे आदरणीय सदस्य बिलाजी कुरेशी साहेब आहेत, शेठ कडवेकर आहेत, नाजीमबाई सारखे नालखंडे डान्सर व्यक्तिमत्व आहेत. माता भगिनींनो, गेल्या 25 जानेवारी रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला आणि या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये माता भगिनींनो बिलालभाईंना मी सांगितलं, बिलालभाई तुम्ही आमच्या समाजाचे प्रतिनिधी आहात, पंचायत समितीचे सदस्य आहात, या समाजाच्या शाळेकडे तुमचं लक्ष द्या. आमच्या शाळेला तुमची गरज आहे, तुमच्या निधीची गरज आहे. माता भगिनींनो, या बिलालभाई कुरेशींनी 30 जानेवारी रोजी 1 लाख रुपयाची निधी आणून या शाळेच्या कुसाला सुरुवात केली आणि तो पूर्ण देखील काम केलेला आहे. त्याचबरोबर या शाळेच्या वरती सभागृह बांधण्याचं काम ठरवलेलं आहे त्यांनी. माता भगिनींनो, असे दानशूर व्यक्ती आहेत, आदरणीय नाजीमसिंग नालखंडे आहेत, संपूर्ण रायगड जिल्हा शिक्षणासाठी पिंजून पाडणारे आहेत. आदरणीय लियाकत शेट्टी कडवेकर यांची गेल्या 35 वर्षाची शाळेची चांगला एक तडा अनुभव आहे. माता भगिनींनो, गेल्या 6 वर्षापासून जो मी या शाळेकडे लक्ष दिलं आहे, माझ्या सहकाऱ्यांनी शाळेकडे लक्ष दिलेलं आहे, ही मी प्रेरणा आदरणीय लियाकत शेट्टी कडवेकर यांच्याकडून घेतलेली आहे. मला देखील या गोष्टीचा अभिमान आहे. गेल्या 35 वर्षापासून आदरणीय लियाकत शेट्टी कडवेकर हे शाळेवर काम करत आहेत. खरोखर मित्रांनो, खूप मेहनत केलेली आहे या माणसाने या शाळेसाठी. त्याचबरोबर शबीरभाई देखील आहेत त्या शाळेवर, आमचे समस्या असतील पण परंतु माता भगिनींनो, या लियाकत शेट्टींचा मी खूप खरोखरच एवढा आभार व्यक्त करतो शिक्षणासाठी, तर त्यांच्या विचारांवर मी खरोखर विचार केला का हा मनुष्य एवढा लढू शकतोय, शिक्षणासाठी वेळ देऊ शकतो आणि समाजासाठी वेळ देऊ शकतो आणि समाजाची ही खरी बांधिलकी आहे मित्रांनो. आणि हा समाजाचा सवाब अल्लाकडून निश्चित या कशात तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याने निश्चित अल्ला त्याला तुम्हाला याचा सवाब देईल आणि तुमच्या पायावर पाय ठेवून मी आणि माझ्या सहकार्य आदरणीय मुजफ्फरजी कडवेकर, शबीना रिफाई मॅडम, शबाना जाई, दिलनिवास साई आणि संपूर्ण कमिटी आम्ही निश्चित फक्त स्वभावासाठी काम करत आहोत. अल्लाह ताला आम्हाला निश्चित या मुलांच्या शिक्षणाकडे आमचं लक्ष असल्यामुळे अल्लाह ताला निश्चित आमचा याला फल देईल. आणि माता भगिनींनो, पुष्कळ वेळ झालेला आहे, मला देखील माहिती आहे तुम्ही आतुरतीने वाट पाहतात मुलांचा कार्यक्रम सुरुवात होण्यासाठी. निश्चित आज नाही तर कधीतरी पुन्हा या व्यासपीठावर जर संधी दिली आदरणीय अध्यक्ष साहेबांनी तर निश्चित 1-10 मिनटं अजून बोलेन, परंतु आज वेळ जास्त झालेली आहे. मी एवढे बोलून माझे 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि NSU हायस्कूल उर्दू शाळेचे सेक्रेटरी आदरणीय लियाकत शेट्टी कडवेकर साहेबांनी मी विनंती करतो का आपल्या देखील मनोगत थोडक्यात सांगायचं आहे. माता भगिनी आपल्या मनोगतची देखील आणि बंधू भगिनी सर्व वाट पाहते. लिया साहेब, या लोग उसे आँख भर कर देखते हैं, सुना है कि लोग उसे आँख भर कर देखते हैं, तो इसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं. अगर वो बोले तो बातों से फूल झड़ते हैं, अगर वो बोले तो बातों से फूल झड़ते हैं, अगर ये बात है तो चलो बात करके देखते हैं. इस शेर के साथ मैं आवाज़ दूंगा लियाकत भाई कड़वेकर को साहब को कि वो आएँ और अपने मनोगत पेश करें. अस्सलाम वालेकुम. आज नागोटना में प्राइमरी उर्दू स्कूल में पहली बार गैदरिंग का आयोजन किया है
और इस गैदरिंग के लिए जो कमेटी ने मेहनत की है उसके वजह से आज इतना मेहमान इधर आए रहे हैं सब मराठी अरे या ठिकाने अच्छा या गैदरिंग साठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमच्या नागोष्णा ग्राम पंचायतीचे माजी सरपंच आणि माझे सहकारी मित्र विलासराव चौकर आज खास या ठिकाणी उपस्थित आले. तसेच या गॅदरिंगसाठी या शाळेला नेहमीच स्वतः मदत करणारे कॉम्प्युटर देणारे रायगड जिल्ह्यामध्ये एज्युकेशनमध्ये त्यांच्या आईच्या नावाने जो ट्रस्ट आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने मदत करणारे आमचे माझे मित्र नाजीम शेख लालकांडे साहेब तसेच माजी सरपंच रिया शेठ अधिकारी आमच्या नागोठणा एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर श्री शब्दशेठ पानसरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आजगर शेठ मुल्ला तसेच सॉरी पंचायत समितीचे आमचे सदस्य आणि माझे बरोबर ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्ष एकदम तरुण वय असताना ज्यांना मी ग्रामपंचायतीमध्ये माझ्या बरोबर सदस्य केलं आणि आज ते पंचायत समितीचे सदस्य झालेत असे माझे सहकारी बिलाल कुरेशी साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित आमच्या अर्बन बँकेचे माजी डायरेक्टर आजगर शेठ मांडलेकर आमच्या समाजातील ज्येष्ठ नेते जवरुद्दीन शेठ सय्यद लियाकत भाई अधिकारी बाकीर भाई तसेच माझे लगोटी या गुल्लू पाटणकर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या नागोठणा एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू मीडियम प्राथमिक उर्दू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आमचे माननीय कुंटे सर ज्यांनी मोठ्या प्रमाणावर नागोठण्यामध्ये मला मदत केली ह्या हायस्कूल चालवत असताना ते आमचे कुंटे सर तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अनवर पानसरे पत्रकार बाबू सय्यद परत आमचे माझे मित्र पत्रकार राज वैशंपायन ज्यांना मी पत्रकारिता मुंबईला नेऊन शिकवलेली आहे बरोबर आहे साहेब म्हणजे हे करत नाही तर तुम्हाला मी मदत केली आहे. तसेच आमच्या या शाळेच्या कमिटीचे सदस्य अध्यक्ष मुझफ्फर तर्वेकर उपाध्यक्ष शबीना मुदस्सिर रिफाई तसेच मंसूर भुजावर शबाना आसिफ मुल्ला वसीम अकबर बोडेरे साजिद शब्बीर पानसरे तबरेज काजिद सय्यद जावेद दापोलकर अरबीना सय्यद दिलनवाज पोतरी नाजिया पोतरी सभा मालंकर रियाना कुंभाळकर आणि या शाळेचे मुख्याध्यापक जल्वी मॅडम जे नागोठण्यामध्ये गेल्या 98 सालापासून बिरानगरच्या शाळेत होते माझ्या जी पण 3 शाळा मीच ओपन केलेली चांगली मदत केली तिथून मग त्यांना मी नागोठण्याच्या उर्दू प्राथमिकमध्ये आम्ही नागोठण्याच्या बाहेर त्यांना जाऊन गेला नाही अशा जल्वी मॅडम ज्यांनी चांगली मदत केली आहे बिरानगरमध्ये पण केली आणि या शाळेमध्ये पण करता येईल आणि त्यांचे सर्व या शाळेचे सदस्य शिक्षक वर्ग आणि उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख वस्तू आणि उपस्थित सर्व महिला वर्ग आणि शाळेचे विद्यार्थी आज मला बहुत खुशी हो रही थी. ये पहली बार स्कूल में ये कमेटी ने मेहनत करके जो गैदरिंग यहाँ पे किए बच्चों लोग को यानी मुलांना जो प्रोत्साहन द्यायला लागते कारण वर्षभर शिक्षणाच्या माध्यमातून ते असताना त्या मुलांना एक वर्षातला एक दिवस तरी गॅदरिंग असली तर ते विलासराव फ्रेश होत आहे एक आणि आपल्या आईवडिलांनासुद्धा आपले मुलं काय करतात ते काय कला गुणांना वाव देण्यासाठी मराठीमध्ये शब्द ते आपले मुलं काय करतात हे बघण्यासाठी त्यांना एक उत्सुकता असते ती या ठिकाणी येऊन ते बघत आहेत आणि खुश होत आहेत अशा पद्धतीने आजच्या या गॅदरिंगला आणि या ठिकाणी उर्दू म्हणजे मराठी पण पाहिजे इंग्लिश पण पाहिजे पण मुस्लिम समाजामध्ये एक उर्दूचा तहजीब आहे ती टिकवण्यासाठी उर्दू आवश्यक आहे आणि उर्दू मीडियममध्ये सुद्धा शिकलेले विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात डीएम सर्व हे आम्ही आमच्या उर्दू माध्यमाच्या हायस्कूलमधला आम्ही दाखवून दिलेलो विलासराव नागोठणा एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू 10वीपर्यंत शिकलेले पोरं हे नंतर सायन्समध्ये जाऊन आज 18 डॉक्टर्स नागोठण्याचे प्रॉपर झालेत आणि प्रॅक्टिस करतायत 18 डॉक्टर या ठिकाणी जवळजवळ विलासराव इंजिनियर झालेत 25 टेक्निशियन 80 टीचर्स झाले 20 10वी आणि 12वी शिकून डीएड बीएड करून आमच्या शाळेमध्ये टीचर झाले 9 विद्यार्थी टीचिंग करत होते आता लग्न होऊन मुली गेल्या आता 4-5 आहेत अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी नागोठण्यामध्ये बिरानगरमध्ये सुद्धा मी सरपंच झालो आपण माझ्या सदस्य होतो झाल्याबरोबर आपण शाळा चालू केली पहिली इमारत बांधली ही सुद्धा शाळा आमच्या मशिदीच्या जागेत होती सरपंच झालेलं माझं एक स्वप्न होता
ही मशिदीच्या जागा दोन इमारतीमध्ये फक्त 1000 रुपये भाडा होता महिन्याला. मी या ठिकाणी मला विलासराव आणि माझ्या सर्व सदस्यांनी मला सपोर्ट केला आणि ह्या कॉम्प्युटरची जागा ही ग्रामपंचायतीने उर्दू शाळेसाठी मला त्यावेळेला ठराव करून दिली. नंतर मी प्रस्ताव केला, अलिबागला पाठवला. नरेंद्रचे जिल्हा परिषद सदस्य यांनी त्या प्रस्तावाला मान्यता आणली. 6.5 लाख रुपये आणि सरपंच भरून 3.5 लाख रुपये मी टाकले आणि या ठिकाणी ही इमारत उभी केली विलासरावपर. आणि ही इमारत नाजीम शेख उभी करण्यामध्ये एक स्टँडर्ड वाढला. इथे मशिदीचा 1000 भाडा होता, तो मशिदीच्या जागेला 8000 भाडा येतोय. 15 वर्ष झाली, काय फायदा झाला आणि स्टँड झाला. या ठिकाणी हा स्टँडर्ड बनाला टिकवण्यासाठी बरेच लोकांनी मदत केली. आमचे पंचायत ग्रामपंचायतचे सदस्य 11 पानसरे गेले 8 वर्षे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. परत आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य दिलवास असिफ अधिकारी, रोजिना भागवान यांनी सुद्धा ग्रामपंचायतीकडनं जास्तीत जास्त मदत करून या शाळेला स्टँडर्ड करण्याचं काम केलंय. जसे राजीव शेठ आमचे प्रत्येक कार्यक्रमाला इथे येतात, त्यांनी मदत केली. अशा पद्धतीने ह्या शाळेचा आम्ही स्टँडर्ड वाढवला गेला. कारण इथे जर स्टँडर्ड वाढवला नाही, पहिली ते चौथी बिरानगर आणि ह्या शाळेतनं जेव्हा आम्हाला 30-35 पोरं येत आहेत उर्दू हायस्कूलला 5वीला, तेव्हा आमची शाळा टिकून राहिलेली. हे जर स्टँडर्ड नसता तर आम्हाला उर्दू शाळा बंद करावी लागली असती. जर स्टँडर्ड असेल तर पुन्हा उर्दू हायस्कूलमध्ये येतात. आणि उर्दू शाळा चालवल्यामुळे काय होतात, आमचे सर्व डायरेक्टर मला त्यावेळेला आमचे समक्षित अधिकारी, सलामशीर अधिकारी, आमचे दिवंगत रावसाहेब अधिकारी, आमचे इस्माईल अधिकारी, शब्बीर पानसरे, परमान, सगीत शेख यांनी पूर्ण मला अधिकार दिले. जनरल सेक्रेटरीमध्ये शाळेचा मुख्य कार्यवाह असतो सगळा, पण ह्यांनी सर्वांनी अधिकार दिले, ह्यांनी पण मदत केली. आज या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य असं ज्युनियर कॉलेज उभा केलेलं असतो. 8 साली कॉमर्सचे विद्यार्थी नागोंडेच्या म्हणण्यात शाळेत शिकलेले आज त्या ठिकाणी ते शिक्षण घेत आहेत. आत्तापर्यंत 618 विद्यार्थी 12वी पास झाली, 736 विद्यार्थी 10वी पास झाले. अशा पद्धतीने आज सौगावमध्ये सुद्धा आम्ही नागोंडेची ब्रांच काढली. आज सौगावमध्ये माझे 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खैऱ्यामध्ये 60 विद्यार्थी राजीवच्या खैऱ्यामध्ये सुद्धा 10वीपर्यंत शिकलेले 2 डॉक्टर्स झाले. अशा पद्धतीने हा सर्व स्टँडर्ड आपण टिकवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तसेच नागोंडेमध्ये त्याला उर्दू का शिक्षण पाहिजे, आज तुम्ही कितीही जा, कुराण शिका, हफीज व्हा, पण तुम्हाला जर उर्दू येत नसेल तर कुराणाचा अर्थ काय हे विलासराव कळत नाही. तुम्ही कुराण तोडी शिका, पण तुम्हाला जर उर्दू येत नसेल तर तुम्हाला काय कुराणामध्ये याचा अर्थ येत नाही. तेव्हा अशा पद्धतीने आज नागोंड्यामध्ये चांगली शैक्षणिक सेवा आहे. आज आमच्या मोहल्ल्यामध्ये आर्मी मदरसा चालतो, तिथे आमचे आर्मी मदरसेमध्ये शिक्षक जे हफीज जे आहेत, रिझवान हफीज, चांगल्या पद्धतीने मेहनत करते. आज आमच्या नागोंड्यामध्ये 4 आणि 3 वर्षाचे विद्यार्थी आज त्या मदरशेमध्ये जाऊन कशी नमाज पढायची, जेवताना कुठली फात्या भरायची, झोपताना कुठला भरायचा, अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने रिझवान हफीजजींनी सुद्धा या ठिकाणी चांगली मेहनत केली. आणि मदरसा ती मदरसेची कमिटी जी आहे ते रिझवान हफीजला स्वतःच्या खिशातला पगार देत आहेत, त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. इमाम साहेब आमच्या मशिदीची चांगलं, पण उर्दू पाहिजे, मराठी पाहिजे, इंग्लिश पाहिजे, उर्दू पाहिजे. तर उर्दू ही एक अशी लँग्वेज आहे की उर्दूमध्ये तहजीब आहे. अस्सलाम वालेकुम अल्लाह हाफिज, खुदा हाफिज, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये फोन केला 2 मिनिटं बोलतो तर हॅलो हाऊ आर यू, आय एम फाईन, ओके बाय. उर्दूमध्ये फोन केला तर अस्सलाम वालेकुम, तुम्हाला वालेकुम सलाम, कैसे हो, काही खैरियतसे आहे, अल्लाह का करम आहे, अल्हम्दुलिल्लाह मैं खैरियतसे हूँ. ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती टिकवण्यासाठी उर्दू ही अतिशय दर्जेची बाब असल्यामुळे या ठिकाणी आता मी जास्त बोलते भाग घेऊन झाला तर नमाज पडेल. तर फक्त या मुलांसाठी मी इतका बोलेन, मला उर्दू येत नाही विलासराव, मी मराठी मीडियम मध्ये शिक्षण घेतलेलं आहे.
घेतला असले आपण सर्व जास्तीत जास्त लोकांनी उर्दू मीडियम मध्ये टाका. आता पुढच्या वर्षी उर्दू मीडियम शाळेमध्ये विलासराव मी इंग्लिश सेमी इंग्लिश चालू करणार आहे. त्यामुळे इथे शिकलेला विद्यार्थी माझा उर्दूमध्ये पण बोलेल, इंग्लिशमध्ये पण बोलेल आणि मराठी सुद्धा आम्ही सक्तीचा विषय केले. तर महाराष्ट्राची आपली भाषा आहे मराठी, जशी आमची कोकणी तशी मराठी पण पाहिजे, इंग्लिश पण पाहिजे, उर्दू पण पाहिजे. तेव्हा अशा सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शाळेमध्ये पाहिजे ते आम्ही सर्व मदत करू. कुठलीही अडचण येऊ नये नाही. पुढील अगदी डॉक्टरपर्यंत शिक्षण घ्यायचं असेल तरी आम्ही सर्वांना मदत करू. मै हो ना इतकं बोलून अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफिज, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे दोनों शब्द बोलते हैं और बेफिक्र रहिए आप तमाम लोग. बच्चों आपका ही प्रोग्राम शुरू होने जा रहा है, नमाज चालू है, इसलिए हम लोग 10 मिनट का ब्रेक देंगे. नमाज होते ही आप लोगों का प्रोग्राम शुरू होगा. और एक बात मैं बताता चलूँ कि इस प्रोग्राम के लिए हर साल गैदरिंग के लिए अनवर भाई पानसारे के तरफ से 10,000 रुपये देने का ऐलान किया गया है. इनका शुक्रिया मैं लफ्जी तौर पे यहाँ पर अदा करता हूँ और आप तमाम लोगों से चाहूँगा कि आप लोग भी एक बार तालियाँ बजाकर उनका इस्तकबाल करें और शुक्रिया अदा करें.